तुम्ही दोघी या पिक्चरमध्ये असेही एकदा भावेमध्ये आहात, तुमच्या कॅरेक्टरबद्दल मला सांगा. मी एक अतिशय छोटंसं पण महत्त्वाचं कॅरेक्टर प्ले करते तेजश्रीच्या आईचं, आणि एक अतिशय मला वाटतं आईची जी काही घालमेल असते आपल्या मुलांच्या बाबतीत, किंवा आपली मुलं जेव्हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणार असतात तर तो आणि तो निर्णय पूर्ण त्यांचं आयुष्य इफेक्ट करणार असतो, तर काय त्या आईची स्टँड आईची बाजू असेल, तर अशी एक छानशी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका आहे माझी या सिनेमामध्ये. माझी रेवती नावाचं एक कॅरेक्टर मी ह्यात करते आणि या उमेशच्या बहिणीचा रोल करते. ही एक असे एकदा व्हावे एक लव स्टोरी आहे आणि त्या लव स्टोरीमध्ये भावासाठी काय काय करू शकते एक बहीण ते करते सगळं. उत्तम. मी सुश्रुत भागवत या दिग्दर्शकाबरोबर पहिल्यांदा काम करते आहे, मी तेजश्री प्रधानबरोबर पहिल्यांदा काम करते आहे, अजित भुरेंना मी बरेच वर्ष ओळखते पण त्याच्याबरोबर पण काम करण्याची पहिलीच वेळ, तर एक नवीन म्हणजे ज्या लोकांना आपण खरं तर माहिती ओळखीचे असतात पण आपण कधी काम केलं नसतं तर एक फ्रेशनेस असतो, तर अतिशय छान एक्सपिरियन्स आणि शूटिंग छान झालंच आहे आमचा सिनेमा तर उत्तम झालाच आहे, पण त्याचबरोबर आम्ही ऑफस्क्रीन पण खूप मजा केली आहे आणि ती केमिस्ट्री किंवा ती मैत्री आमची स्क्रीनवर झळकते. मी सगळ्यांबरोबर काम केलं आहे बऱ्यापैकी, फक्त कविता आणि मी गेले कित्येक वर्ष एकमेकींचं फक्त काम पाहतो पण इथेही आम्ही एकत्र काम नाहीच केलं आहे, पण ॲटलीस्ट सेट शेअर केला, त्याच्यामुळे मला स्वतःला खूप छान वाटलं की खूप वर्षांनी आपण इतका वेळ एकमेकींना दिला असेल गप्पा मारल्या आम्ही. तसंच अजितदादांबरोबर झालं, अजितदादांना आपण खूप वर्ष ओळखत होते पण पहिल्यांदा काम केलं, पण बाकी सगळ्यांबरोबर काम केल्यामुळे एक छान कम्फर्ट झोन होता आणि सगळ्यांची केमिस्ट्री खूप छान आहे, खूप मजा आली.